की दुनिया तारी। आपल्याला चालू पांडेजींना बोलवायला जाऊ ना आता। नाही 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 पोपट भाऊ, पांडेजींना नका बोलू प्लीज, नाहीतर आम्ही पकडले जाऊ। आम्ही पकडले जाऊ म्हणजे म्हणजे ते कपाट तुम्ही लोक घेऊन गेलात। तुम्हा लोकांची असं करण्याची हिम्मत कशी काय झाली? बापूजी बापूजी, नट्टू काका आणि बाघाला ओरडू नका, त्यांनी जे काही केलं ते माझ्या सांगण्यानुसार केलं। तुझ्या सांगण्यावरून केलं म्हणजे तू सांगितलं होतं यांना, मग कुठे आहे माझं कपाट? जेठालाल मला माझं कपाट परत हवं आत्ताच्या आत्ता। सॉरी भिडे, आता तुला तुझ कपाट कधीच मिळू शकत नाही। सांगतो सगळं सविस्तर सांगतो, ते मी आज संध्याकाळी दुकानात आलो ना तेव्हा मी खरंच ते लाकडांच सांगायला विसरून गेलो होतो। तरी मला वाटलंच होत, तर मग मी ते तू काका काय झालं लाकडांचं? आम्ही खूप शोधलं पण आम्हाला लाकडं कुठंच नाही मिळाली। ते आज लोढी आहे ना, तर सगळी लाकडं विकली गेली आहेत। अरे नट्टू काका बाघा लाकडं मिळाली, पटापट टेम्पो घेऊन ये आणि त्याची छोटी छोटी लाकडं कापून घेऊन पटापट गोकुळधाम सोसायटी मध्ये ये। एक चांगलं लाकूड तेच असतं जे सुकल्यानंतर लगेच पेट घेत। तुझी लाकडं आणली आहेस ना, अगदी तशीच आहे। म्हणजे हे जे लाकूड जळत आहे ते माझ्या आजोबांची शेवटची निशाणी। बाई 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 तू लाकडं आणायला विसरलास, त्यात तू भेंडी मास्टरचं कपाट जाळून टाकलं। बाबूजी बाबूजी एक मिनिट, माझं म्हणणं ऐकून घ्या। बघा मला तेव्हा माहित नव्हतं कि ते कपाट भिडेच आहे, त्याच्या आजोबांची शेवटची आठवण आहे। मला वाटलं कोणीतरी असं भंगार मध्ये बाहेर सोडून दिले, नाहीतर मी असं केलंच नसतं ना बापूजी, मला माहित असत। तर आज तुझा खरा नाही बापूजी, माझं ऐका तरी बापूजी। बापूजी आत मारा, भिडे भाऊ काय करताय? अरे ते गरम आहे तुझा हात भाजेल। अरे हे काय करतोय भिडे मास्तर? जेठालाल आज तू सगळ्या मर्यादा ओलांडल्यास, माझ्या आजोबांच कपाट जाळून टाकलं, मी तुला सोडणार नाही। ऐका 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 भिडे भाऊ, प्लीज तुम्ही शेटजींना सोडून द्या, तुमचं कपाट जाळलेलं नाहीये। म्हणजे काय? म्हणजे हे कि जेव्हा मी तुमचं कपाट घेऊन माझ्या कारपेंटर मित्राकडे गेलो होतो, तर तो म्हणाला बागा या कपाटाचं लाकूड किती चांगलं आहे, आजकाल असं लाकूड कुठेच मिळत नाही।
त्या भल्या माणसाकडे तुमच्या सारखंच दुसरं कपाट होत, तर त्याने त्या कपाटाची लाकडं कापून मला दिली आणि तुमचं कपाट लवकरात लवकर रिपेअर करून देईल सुद्धा तुम्हाला। अरे काय सांगता बाबा, म्हणजे लाकड जळाली ती भिडेच्या कपाटाची नव्हती। म्हणजे माझ्या आजोबांच कपाट अगदी व्यवस्थित आहे। तर आधी सांगायचं होतं ना, हा भिडे गरमागरम लाकूड घेऊन माझ्या मागे फिरत होता, ते लाकूड काय अहो। पण शेटजी, मी केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही माझं म्हणणंच ऐकून घेत नव्हता।